औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ही हत्या केल्यानंतर त्याची गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एकपेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक तरुणाची ओळख पटली असून ही हत्या होऊन 24 तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरून वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जे स्टेडियमची मोकळी जागा आहे, सकाळी अशी माहिती मिळाली की इथे एक इसमाचा खून केलेला आहे. सदर इसमाची ओळख पटली असून तो सिद्धार्थ साळवे नावाचा व्यक्ती आहे. कोणीतरी अज्ञात आरोपितांनी अज्ञात कारणासाठी सदर इसमाचा खून केलेला आहे. तर आमची सर्व टीम या ठिकाणी हजर आहे. सायबरचे लोक, आमचे डॉग युनिट, क्राईमचे लोक सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आणि जो कोणी याच्यामध्ये आरोपी असतील किंवा जे कोणी असतील यांचा निश्चितपणे आम्ही शोध घेऊन पुढील कारवाई करू. तर हे जे बॉडी ऑफेन्सेस आहेत, मोस्टली आपण बघितलं असेल की या कुठल्याही खुनामध्ये कुठला असा पॅटर्न वगैरे काही आपल्याला दिसून येत नाही. हे पर्सनल ड्रायव्हरली किंवा तात्कालिक कारणामुळे झालेले दिसून येतात. पण विशेष असं आहे की आतापर्यंत झालेले आपले सर्व खून उघडकीस आलेले आहे आणि ते आरोपीसुद्धा पकडले गेलेले आहेत आणि यामधीलसुद्धा आरोपी लवकरच पकडले जातील.